उदाहरणार्थ बगीचा, आपण बगीचात गेले तर आपल्याला गवत, फूल, झाडे, बेडू, कीटके आणि पक्षी यासारखे प्राणी आढळून येतात. हे सर्व सजीव परस्पर अंतःक्रिया करतात आणि त्यांची वृद्धी, प्रजनन तसेच अन्य क्रियांवर न्यूनतंत्राच्या अजैविक घटकांद्वारे परिणाम होतो. अशा प्रकारे बगीचा एक न्यूनतंत्र आहे. जंगल, तळाव आणि सरोवर न्यूनतंत्राचे इतर प्रकार आहेत. ते नैसर्गिक न्यूनतंत्राचे उदाहरण आहेत. बगीचा किंवा उद्यान आणि शेत हे मानवसर्जित न्यूनतंत्र आहे. आपल्याला माहीत आहे की जो आहार आपण खात असतो तो आपल्यासाठी ऊर्जेच्या स्त्रोताचे कार्य करतो आणि विविध कार्यांसाठी ऊर्जा देतो. अशा प्रकारे पर्यावरणाच्या विविध घटकांच्या परस्पर अंतःक्रियांमध्ये तंत्राच्या एका घटकामधून दुसऱ्या घटकांमध्ये ऊर्जेच्या प्रवाहाचे वहन होते. स्वयंपोषी सजीव सूर्यप्रकाशामधून प्रकाश ऊर्जेला प्राप्त करून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. ही ऊर्जा संपूर्ण सजीवसृष्टीच्या सजीव समुदायाच्या सर्वच क्रिया संपादन करण्यास मदतरूप होते. स्वयंपोषीमधून ऊर्जा विषमपोषी तसेच विघटकांपर्यंत जाते. जेव्हा ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात परिवर्तन होते तेव्हा पर्यावरणात ऊर्जेचा कित्येक साठा निरुपयोगी ऊर्जेच्या स्वरूपात वाया जातो आणि त्याचा पुन्हा उपयोग करता येऊ शकत नाही. आपण पर्यावरणाच्या विविध घटकांमध्ये ऊर्जेच्या प्रवाहाच्या वहनाविषयी विस्तृत अभ्यास केला आहे. त्या आधारे असे म्हणता येईल की एक स्थल न्यूनतंत्रामध्ये हिरव्या वनस्पतींच्या पानांद्वारे प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेचा जवळजवळ 1% भाग खाद्य ऊर्जेत रूपांतरित होतो. जेव्हा हिरव्या वनस्पती प्राथमिक उपभोग्यांद्वारे खाल्ले जाता तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जेच्या पर्यावरणात उष्माच्या स्वरूपात व्यय होतो. त्यापैकी काही ऊर्जेचा उपयोग पाचनसारख्या विविध क्रियेत होतो. खाल्लेल्या आहाराचा जवळजवळ 10% भाग सजीवांच्या शरीरात संग्रह होतो जो त्याच्या पुढील पोषक स्तराच्या उपभोग्यांसाठी प्राप्य असते. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की प्रत्येक स्तरावर प्राप्य कार्बनिक पदार्थांचा सरासरी 10% भाग उपभोक्त्यांच्या पुढच्या स्तरांपर्यंत पोहोचतो. उपभोग्यांच्या पुढच्या स्तरासाठी खूपच कमी प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते. आहार शृंखला सामान्यतः 3 अथवा 4 टप्प्यांची असते. प्रत्येक टप्प्यावर ऊर्जेचा व्यय जास्त होतो. त्यामुळे चौथ्या पोषक स्तरानंतरच्या सजीवांसाठी उपयोगी ऊर्जेची मात्रा खूपच कमी राहते.
विविध आहार शृंखलांची लांबी आणि जटिलतेमध्ये खूपच विभिन्नता असते. सामान्यतः प्रत्येक सजीव दोन किंवा जास्त प्रकारच्या सजीवाद्वारे आहार म्हणून उपयोगी असतात आणि अनेक प्रकारच्या सजीवांचा आहार बनतात. अशा प्रकारे एका सरळ आहार शृंखलेच्या ऐवजी सजीवांदरम्यान शाखायुक्त आहार संबंध तयार होतो. तसेच शाखायुक्त शृंखलांची जाळीसारखी रचना तयार होते, त्याला आहार झाड असे म्हणतात. ऊर्जाचे वहनावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट की ऊर्जेचे वहन एकाच दिशेत होते. स्वयंपोषी सजीवाद्वारे ग्रहण केली गेलेली ऊर्जा पुन्हा सौर ऊर्जेत परिवर्तित होऊ शकत नाही आणि शाकाहारी सजीवांमधून स्थलांतरित झालेली ऊर्जा पुन्हा स्वयंपोषी सजीवांसाठी प्राप्त होत नाही. जसजशी ऊर्जा विविध पोषक स्तरावर क्रमिक स्थलांतरित होते, ती स्वतःच्या स्तराच्या आधीच्या स्तरासाठी प्राप्त होत नाही. म्हणजेच की प्रत्येक पोषक स्तरावर ऊर्जेच्या व्ययामुळे प्राप्त ऊर्जेचे प्रमाण क्रमशः घटत चालले आहे. आपण जो आहार घेत असतो त्याच्यामधून अनपेक्षित कित्येक हानिकारक रासायनिक पदार्थ आहार शृंखलेमधून पसार होऊन आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्याचे एक कारण असे आहे की पिकाला विविध प्रकारच्या रोगापासून तसेच कीटकांपासून वाचवण्यासाठी जंतुनाशके तसेच रसायनांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात येतो. ही रसायने वाहून जाऊन मातीमध्ये अथवा पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळतात. मातीमधून या पदार्थांचे वनस्पतीद्वारे पाणी त्यांचे सोबतच शोषण होते आणि जलाशयातून त्याचा जलीय वनस्पती आणि प्राण्यांमध्ये प्रवेश होतो. अशा प्रकारे ते आहार शृंखलेत प्रवेश करतात, कारण की हे पदार्थ जैविक अविघटनीय असल्याने प्रत्येक पोषण स्तरामध्ये उत्तरोत्तर संग्रह होत जातात. कोणत्याही आहार शृंखलेमध्ये मनुष्य अग्रस्थानी असतो, त्यामुळे आपल्या शरीरात ही रसायने सर्वात जास्त प्रमाणात साठले जातात. या घटनेला जैविक विशालन असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांना या टॉपिकवर आधारित हा गृहपाठ पूर्ण करावा. धन्यवाद.